स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे बघा आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस यावर प्रोव्हाइड करणार आहो जर आपण सत्तावीस मे दोन हजार एकवीस यावरचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सव्वीस मे दोन हजार एकवीस यावरचे क्वेश्चन डिस्कस केलेले आहे त्याचप्रमाणे आज आपण अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस यावरच्या न्यूज पाहूया सर्वात प्रथम आपण सत्तावीस मे दोन हजार एकवीस यावरचे क्वेश्चन पाहूया बघा आजचा पहिला क्वेश्चन भारतात राष्ट्रकुल दिन कधी साजरा केला जातो भारतात राष्ट्रकुल दिन कधी साजरा केला जातो तर इथे आपला राईट आन्सर आहे चोवीस मेला भारतात राष्ट्रकुल दिन साजरा करतात चोवीस मेला भारतात राष्ट्रकुल दिन साजरा करतात नंतर बघा इथे मी ऑप्शन घेतलेला आहे तेवीस मे काय ऑप्शन घेतलेलं आहे तेवीस मे तेवीस मेला आपण पाहिलं होतं कासव दिन कोणता दिन पाहिला होता जागतिक कासव दिन ठीक आहे जागतिक कासव दिन आपण कधी पाहिला तेवीस मेला नंतर बघा इथे पंचवीस मे पंचवीस मेला आपण दोन दिवस पाहिलेले आहे पंचवीस मेला आपण दोन दिवस पाहिलेले आहे एक हरविलेल्या हरविलेल्या लेल्या मुलांचा हलविलेल्या मुलांचा आंतरराष्ट्रीय दिन ठीक आहे म्हणजेच इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रेन डे आणि एक दिवस पुन्हा पाहिला जागतिक अवटू ग्रंथी जागतिक अवटू ग्रंथी दिन म्हणजेच वर्ल्ड थायरॉईड डे नंतर आपण सव्वीस मेला बेसाक दिवस पाहिला होता बेसाख दिवस आपण कधी पा सॉरी बेसाक दिवस आपण कधी पाहिला सव्वीस मेला ठीक आहे बघा चोवीस मेला आपण भारतात राष्ट्रकुल दिवस साजरा करतो तेवीस मेला आपण जागतिक कासव दिन पाहिला पंचवीस मेला आपण दोन दिवस पाहिले हरविलेल्या मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि एक जागतिक आवटू ग्रंथी दिन म्हणजेच वर्ल्ड थायरॉइड डे नेक्स्ट बघा आंतरराष्ट्रीय एड्स परिषद कुठे आयोजित करण्यात येणार येणार आहे बघा आंतरराष्ट्रीय एड्स परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर इथे आपलं राईट आन्सर आहे मॉनिट्रियलला कॅनेडाच्या कॅनेडाच्या मॉनिट्रियलला आंतरराष्ट्रीय एड्स परिषद आयोजित होणार आहे इथे बघा मी ऑप्शन घेतलेला आहे मॉस्को इटली काय घेतलेला आहे मॉस्को इटली आता इथे काय होणार आहे जागतिक आरोग्य शिखर परिषद होणार आहे काय होणार आहे जागतिक आरोग्य आरोग्य शिखर परिषद ठीक आहे नंतर बघा ढाका म्हणजेच बांगलादेश बांगलादेशच्या ढाकाला काय होणार आहे बांगलादेशच्या ढाकाला डी सेवन समित झाला आहे डी सेवन शिखर परिषद झालेला आहे कुठे बांगलादेशच्या ढाकाला डी सेवन शिखर परिषद झालेला आहे नंतर बघा पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिन साजरा सॉरी कृषी पर्यटन परिषद आयोजित होणार आहे पुणेला जो महाराष्ट्रामध्ये आहे तिथे काय होणार आहे आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद होणार आहे ठीक आहे मॉस्कोला जागतिक आरोग्य शिखर परिषद मॉनिट्रियलला जो कॅनेडाला आहे तिथे आंतरराष्ट्रीय एड्स परिषद होणार आहे दोन हजार बावीसला नंतर बघा ढाका ढाका जो कुठे आहे बांगलादेशला तिथे डी सेवन शिखर परिषद होणार आहे नंतर पुणे पुणे कुठे आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पुणेला आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद होणार आहे नेक्स्ट बघा भारताची नवीन वाणिज्य दूतावास कुठे उघडण्यात येणार आहे भारताची नवीन दूतावास कुठे उघडण्यात येणार आहे तर इथे आपला राईट आन्सर आहे अड्डू मालदीवला कुठे अड्डू मालदीवला ठीक आहे नंतर बघा जिनेवा स्वित्झर्लंड जिनेवा स्विडमध्ये कुणागुणाचे मुख्यालय आहे याचे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा पण मी तुम्हाला इथे एक सांगतो आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जिनेवा स्वित्झर्लंडला आता आंतरराष्ट्रीय कामगार दिन आपण कधी साजरा करतो एक मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आपण कधी साजरा करतो एक मेला आणि एक मेला आपण आणखी कोणकोणते दिवस पाहिले होते महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन हे दिवस आपण एक मेला साजरे करतो तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा सुद्धा आपण एक मेला साजरा करतो ज्याची स्थापना ज्याची स्थापना अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस साली झालेली आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कधी झाली अकरा एप्रिल एकोणीसशे एकवीस आणि याचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंडला आहे आणखी कोणाकोणाचे मुख्यालय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा कारण मी मॅक्झिमम वेळा सांगितलेलं आहे जिनेवाचे मुख्यालय नंतर बघा लुझाने स्वित्झर्लंड लुझाने स्वित्झर्लंडला कोणाचे मुख्यालय आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे लुझाने स्वित्झर्लंडला आता याची स्थापना कधी झालेली आहे कुणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना कधी झाली तेवीस जून तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव साली कधी झाली तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव साली आता बघा इथे मी काय घेतलेलं आहे विनिया ऑस्ट्रिया विनिया ऑस्ट्रियाला काय आहे जागतिक अणु एजन्सी आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणु एजन्सीचं आंतर मुख्यालय आहे आंतरराष्ट्रीय अणु एजन्सीचं मुख्यालय कुठे आहे विनिया ऑस्ट्रियाला ज्याची स्थापना कधी झालेली आहे एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न या साली ठीक आहे नेक्स्ट बघा व्ही व्ही सिंडळ पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण व्ही सिंदर लकर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण तर येथे आपलं राईट आन्सर आहे डॉक्टर डी रेड्डी नागेश्वर डॉक्टर डी रेड्डी नागेश्वर हे भारताचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी व्ही सिंडलर पुरस्कार जिंकलेला आहे आता बघा इथे व्ही कार्टिकन पांडियन व्ही कार्टिकन पांडियन हे उडिसाचे आहे आणि यांनी उडिसामध्ये हॉकीचा विकास केला हॉकीचा काय केलेला आहे विकास केला यासाठी यांना यफ आय एच प्रेसिडेन प्रेसिडेंटस पुरस्कार देण्यात आले एफ आय एस प्रेसिडेंटस पुरस्कार देण्यात आले एफ आय एसचं फुल फॉर्म इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हॉकी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने यांना एफ आय एस प्रेसिडेन्शियल अवॉर्ड दिलेला आहे ज्यांनी काय केलेलं आहे उडिसामध्ये हॉकीला हॉकीचा विकास केलेला आहे नंतर बघा इथे सुरेश मुकुंद कोण आलेला आहे सुरेश मुकुंद हे भारताचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी जागतिक नृत्यकला जागतिक नृत्य कला जागतिक नृत्य कला अवॉर्ड दोन हजार एकवीस जिंकलेला आहे जागतिक नृत्यकला अवॉर्ड दोन हजार एकवीस जिंकणारे पहिले भारतीय आहेत जागतिक नृत्य कला अवॉर्ड जिंकणारे हे पहिले भारतीय आहे कोण सुरेश मुकुंद हे नावसुद्धा आठवण ठेवा तुम्ही सुरेश मुकुंद आणि एक महत्वाचं म्हणजे डॉक्टर नागेश्वर रेड्डी नंतर बघा पुबरून बसू पुबरून बसू यांना यूथ फोटोग्राफी ऑफ द इयर दोन हजार एकवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यूथ फोटोग्राफी फोटोग्राफी ऑफ द इयर ऑफ द इयर दोन हजार एकवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कोणाला फुबरून बसू यांना नेक्स्ट बघा महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेला नुकतीच सुरुवात केली महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेला नुकतीच सुरुवात केली ठीक आहे तर इथे आपला राईट आन्सर आहे मिशन ऑक्सिजन सेल्फ रिॲक्शन मिशन ऑक्सिजन सेल्फ रिॲक्शन या योजनेला महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरुवात केलेली आहे आता बघा महाराष्ट्र शासनाच्या आपण कोणकोणत्या योजना आहे या बघूया बघा मी तुम्हाला दररोज प्रत्येक राज्यावर एक योजना प्रत्येक राज्यावर योजना प्रोव्हाइड करत आहो सर्वात प्रथम आपण मध्य प्रदेश घेतलेलं होतं त्यानंतर आपण हरियाणा घेतलं आज मी तुम्हाला महाराष्ट्र घेत आहो आतापर्यंत मी तुमचे जे योजनेवरील क्वेश्चन येणार आहे त्यावरचे तीन राज्य संपविलेले आहे त्यानंतर आपण याला हळूहळू हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योजना प्रोव्हाइड करणार आहोत तुम्ही योजनेची एक लिस्ट तयार करा आणि त्यावर या योजना लिहून घ्या कारण योजनेवर मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात असंच नाही की महाराष्ट्राचा पेपर आहे म्हणून महाराष्ट्राचीच न्यूज येणार कारण मी पेपर पाहिलेला आहे मागच्या वर्षीचे त्यामध्ये उडिसा आंध्र प्रदेश या राज्याच्या योजना विचारलेल्या आहे आणि योजनेवर मॅक्झिमम दोन किंवा तीन क्वेश्चन मी पाहिले ठीक आहे तर तुमच्यासाठी किती महत्त्वाचे हे क्वेश्चन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून मी जितक्याही राज्याच्या योजना प्रोव्हाइड केलेल्या आहे माझे तिन्ही व्हिडिओ बघा ज्यामध्ये मी बघा सव्वीस सत्तावीस आणि आज म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंतचे जितकेही व्हिडिओ आहे ते व्यवस्थित पहा ज्यामध्ये मी प्रत्येक राज्याबद्दल म्हणजेच आतापर्यंत तीन राज्य झालेले आहेत त्यांच्यावर तुम्हाला योजना प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही त्याच्या नोट्स बनवा आणि महाराष्ट्र त्याच्याखाली महाराष्ट्राच्या योजना नंतर पंजाब पंजाबच्या योजना असे तुम्ही तयार करा मी तुम्हाला दररोज आता कंटिन्युअसमध्ये ज्याही योजना ज्याही राज्याने काढलेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे सांगणार आहो तुम्ही तुम्हाला फक्त नोट करायचा आहे आणि त्यावर रिव्हिजन करायचे आहे ठीक आहे कारण रिव्हिजन केल्याशिवाय पर्याय नाही हे तुम्हालासुद्धा माहीत आहे नेक्स्ट बघा बघा महाराष्ट्राच्या योजना बाळासाहेब ठाकरे अपघात भीमा योजना बाळासाहेब ठाकरे अपघात भीमा योजना प्रकल्प प्लॅटिना प्रकल्प प्लॅटिना माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान स्वस्त सेवा दरवाजा प्रक्रिया स्वस्त सेवा दरवाजा प्रक्रिया महारोजगार पोर्टर महारोजगार पोर्टर शिवभोजन योजना शिवभोजन योजना महात्मा ज्योतिबा फुले જન આરોગ્ય યોજના મહાત્મા જ્યોતિબા ફુલે જન આરોગ્ય યોજના મહાપરવાના બગા એક વેળાપ બાળા સાહેબ ઠાકરે અપઘાત બીમા યોજના પ્રકલ્પ પ્લેટિના માજે કુટુંબ માજી જવાબદારી અભિયાન સ્વસ્થ સેવા દરવાજા પ્રક્રિયા મહા રોજગાર પોલ્ટર ભોજન શિવ ભોજન યોજના મહારાષ્ટ્ર જ્યોતિબા ફુલે જન આરોગ્ય યોજના મહાપરવાના મી અન્નપૂર્ણા સાયબર સેફ વુમેન અભિયાન सायबर सेफ वुमेन अभियान नो मार्क्स नो राइड नो मार्क्स नो राईड हे जेही योजना आहे या महाराष्ट्र सरकारच्या आहे आणि यांना नक्की तुम्ही पहा आणि नोटसुद्धा करा ठीक आहे नेक्स्ट बघा आयचे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आयचे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर इथे आपला राईट आन्सर आहे सुबोध कुमार जयस्वाल सुबोध कुमार जयस्वाल यांची आयचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आता बघा मी इथे काय घेतलेलं आहे पहिलं ऑप्शन जयशिंडा जयशिंडा अडेन जयशिंडा अडेन या न्यूझीलंडच्या प्राईम मिनिस्टर आहे या न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री आहे ज्यांना फॉर्च्यून मॅगझिन फॉर्च्यून मॅगझिनमध्ये टॉप फिफ्टीमधून टॉप फिफ्टी टॉप फिफ्टीमधून महान नेत्याच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे जैशिंडा अडेन या पहिल्या क्रमांकावर आहे फॉर्च्युन लिस्टच्या टॉप फिफ्टी महान नेत्यांमधून ठीक आहे आता दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे डॅन सुमलन डॅन सुमलन हे फॉर्च्युन लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे कोणत्या लिस्टमध्ये फॉर्च्युनच्या महा नेत्यांमध्ये ठीक आहे नेत्यांच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ॲडेन जैशिंडा ॲडेन दुसऱ्या क्रमांकावर डॅन सुमलन आणि भारताचे एक व्यक्ती जे कोण आहे अधार पुनवाला हे दहाव्या क्रमांकावर आहे हे कोणत्या क्रमांकावर आहे दहाव्या क्रमांकावर आणि हे सिप्री इन्स्टिट्यूटचे हे सिप्री इन्स्टिट्यूटचे संत सीईओ आहे ठीक आहे सिप्री इन्स्टिट्यूटचे हे सीईओ आहे ओन अधार पुनवाला जे फॉर्च्युन लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज बघा जागतिक सुवर्ण परिषदेच्या डब्ल्यू सी डी डब्ल्यू डी सी जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत जगात सर्वाधिक सुवर्ण राखणारा पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत जगात सर्वाधिक सुवर्ण राखणारा पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे ठीक आहे आणि या लिस्टमध्ये या अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो नववा ठीक आहे जगामध्ये सर्वाधिक सुवर्ण राखणारा देश कोणता अमेरिका आणि भारत नवव्या क्रमांकावर आहे तर तुम्ही मला सेकंड वर कोण आहे याचा शोध घ्या आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये नेक्स्ट बघा इंडियन बँकचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून इंडियन बँकचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच एम डी अँड सीईओ एम डी अँड ई ओ म्हणून शांतीलाल जैन यांची नियुक्ती करण्यात आली व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य अधिकारी म्हणून शांतीलाल जैन यांची नियुक्ती करण्यात आली कशामध्ये इंडियन बँकचे ठीक आहे इंडियन बँकचे नवीन व्यवस्थापकीय व संचा नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शांतीलाल जैन यांची नियुक्ती करण्यात आली ठीक आहे आता बघा इंडियन बँक इंडियन बँकचे मुख्यालय कुठे आहे चेन्नईला इंडियन बँकचे मुख्यालय कुठे आहे चेन्नईला आणि इंडियन बँकची स्थापना कधी झालेली आहे इंडियन बँकची स्थापना कधी झालेली आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सात या साली ठीक आहे बघा इंडियन बँकेचे नवीन व्यवस्थापके संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण झालेले आहे शांतीलाल जैन इंडियन बँकेची मुख्यालय कुठे आहे चेन्नई आणि याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सात या साली झाली नेक्स्ट बघा मोस्ट एक्स एक्सलेंट मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अंपायर मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अंपायर यांचे एक मानद सदस्य म्हणून मोहिनी सिंग यांची नियुक्ती करण्यात आली मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अंपायर याची एक मानस सदस्य म्हणून मोहिनी सिंग यांची नियुक्ती करण्यात आली ठीक आहे मोहिनी सिंग यांची नियुक्ती कशासाठी करण्यात आली मोस्ट एक्सलेंट ब्रिटिश ऑफ द इयर यासाठी ठीक आहे मोहिनी सिंग आठवण ठेवा नेक्स्ट बघा केरळ विधानसभेचे तेवीसवे सभापती केरळ विधानसभेचे तेवीसवे सभापती म्हणून एम बी राजेश यांनी पदभार सांभाळला केरळ विधानसभेचे तेवीसवे तेवीसवे सभासद म्हणून एम बी राजेश्वर यांनी पदभार सांभाळला आता बघा इथे केरळ केरळचे मुख्यमंत्री कोण आहे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहे आणि केरळचे राज्यपाल कोण आहे राज्यपाल आरिफ मोहम्मद आरिफ मोहम्मद नंतर केरळची मु राजधानी कोणती आहे तिरुवनंतपुरम ठीक आहे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान राज्यपा सॉरी राजधानी कोणती आहे राजधानी केरळची तिरुवनंतपुरम नेक्स्ट बघा पुडुचेरी विधानसभेचे नवीन अल्पकालीन सभापती के लक्ष्मीनारायण झाले पुडुचेरी स विधानसभेचे नवीन अल्पकालीन सभापती के नारायण हे झाले के नारायण हे झाले मुख्यमंत्री कोण आहे पुडुचेरीचे नवीनवाले एन रंगास्वामी एन रंगास्वामी हे पुडुचेरीचे नवीन मुख्यमंत्री आहे आणि येथे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहे म्हणजेच राज्यपाल तमिळी साई सौंदरराजन आणि तमिळी साई सौंदरराजन या आणखी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा तमिळी साहित्य सौंदरराजन ठीक ठीक आहे मुख्यमंत्री एन रंगास्वामी पुदुचेरीचे सभापती नवीन अल्पकालीन सभापती कोण झाले की नारायण नेक्स्ट बघा मोहाली मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला बलविंदर सिंग सिनियर हे नाव देण्यात आले मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला बलविंदर सिंग सिनियर हे नाव देण्यात आले आता मी तुम्हाला मागेच दोन दिवस अगोदर अशी न्यूज सांगितलेली आहे बलविंदर सिंग यांचे निधन झाले आणि ते कोण होते हॉकी प्लेयर होते ठीक आहे नेक्स्ट बघा उत्तराखंड सरकारने वात्सल्य योजनेला सुरुवात केली उत्तर उत्तराखंड सरकारने वात्सल्य योजनेला सुरुवात केली ज्यामध्ये अनाथ मुलांना कोरोना महामारीमध्ये तीन हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे उत्तराखंड सरकारने काय केलेलं आहे वात्सल्य योजनेला सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये अनाथ मुलांना कोरोना महामारीमध्ये तीन हजार रुपये प्रति महिना दिल्या जाणार आहे उत्तराखंड ठीक आहे उत्तराखंड आठवून ठेवा वात्सल्य योजना वात्सल्य योजनेची सुरुवात उत्तराखंड या सरकारने केलेली आहे आता बघा उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहे तीरथसिंग रावत कोण आहे तीरथसिंग रावत नंतर इथे राज्यपाल कोण आहे उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहे बेबी रानी मोरिया कोण आहे बेबी रानी मोर्या हे उत्तराखंडचे राज्यपाल आहे कोण बेबी राणी बघा उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत आणि राज्यपाल बेबी रानी मोरिया ठीक आहे उत्तराखंडची राजधानी काय आहे उत्तराखंडला दोन राजधानी आहे एक गैरसेन आणि एक देहरादून आता या दोन्ही राजधान्या गैरसेन कोणत्या वेळेस म्हणजे कोणत्या सीझनमध्ये राहते आणि देहरादून कोणत्या सीजनमध्ये ही राजधानी राहते हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा नेक्स्ट बघा कॉलिनेट मॅक म कॉसो कॉलिनेट म कॉसो हे कॉंगो देशाचे नवीन पंतप्रधान झाले कॉलिनेट म कॉसो हे कॉंगो या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं काँगो या देशाची दोन दिवस अगोदरच अब, आपण यावर न्यूज पाहिलेली आहे का बरं कारण तुम्हाला माहीत आहे माउंट माउंट नीरा गोंगो माउंट निरा गोंगो नावाचे ज्वालामुखी कुठे कुठे आहे नावाचे ज्वालामुखी कुठे आहे गोमा आणि गोमा हे शहर कुठे येते काँगो येथे येते काँगो या देशामध्ये दे, गोमा नावाचे शहर येतात आता काँगोची राजधानी काय आहे ब्रॅजेविया कोणती आहे विला आणि फ्रँक तिथे चालन चालते ठीक आहे बघा कॉलिनेट म कॉसो हे काँगो देशाचे नवीन पंतप्रधान झाले ठीक आहे काँगो या देशाची राजधानी ब्रेझिविला आणि फ्रँक तिथे चालन चालतात आत्ताच मी दोन दिवस अगोदर काय सांगितलं होतं तुम्हाला माउंट गोंगो हे ज्वालामुखी कुठे आहे गोमाया शहरात ज्याचे आता उद्रेक होत आहे ठीक आहे बघा तुम्हाला जर आजचा सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांना हा सेशन शेअर करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू